अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। अखंड महाराष्ट्राचे दैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अवघ्या देशामध्ये उत्साहात साजरी होत असताना जामनेर तालुक्यातील बेटावत ग्रामपंचायत प्रशासनाने मात्र जयंती साजरीच केली नाही। येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक शरद पाटील हे या महत्त्वाच्या दिवशी गैरहजर असल्यामुळे बेटावत येथील संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप टोकून निषेध व्यक्त केला। मागील वर्षाच्या शिवजयंती उत्सवाच्या दिवशी सुद्धा हे ग्रामसेवक महोदय गैरहजर होते, त्यामुळे येथील संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसेवकाचा तीव्र निषेध नोंदवत ग्रामसेवकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी बीडीओंकडे केली आहे। दरम्यान येथील ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेऊन या ठिकाणी याच वेळेत शिवजयंती साजरी केली आहे। या प्रसंगी गावातील मान्यवरांनी छत्रपती शिवाजी राजेंच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन केले। आपला शिवजयंती असताना सुद्धा येत नाही ते, म्हणजे किती विशेष आहे। शिवजयंती असताना मागील वर्षी सुद्धा आले नाही, मागील वर्षी सांगितलं होतं मी आजारी आहे, आणि आज सुद्धा शिवजयंती असताना आज सांगतात की बुवा मी आजारी आहे। हे निवड थोटांग आहे, गव्हर्नमेंटचा पैसा घ्यायला लावला। आज शिवजयंती मराठ्या लोकांचा किंवा समाजाचा हा अपमान आहे। हा शिवाजी महाराजांचा अपमान करू लागले ते, आणि काय तर सांगतात मी अध्यक्ष आहे ग्राम सेवक लोकांचा, तिथं मग इथं तर या एखाद्या वेळेस त्यांनी महिन्यातून दोन वेळेस येतात, असं सणवारीला सुद्धा यायला पाहिजे त्यांनी, फक्त मीटिंगच्या दिवशी येतात, मीटिंग पूर्ण घेत नाही काहीच नाही। अरे सणा सुटीला तरी या तुम्ही। आज एक विनंती करतो तुम्हाला हात जोडून कळकळीची गावातर्फे विनंती करतो की या तुम्ही शिवजयंतीला। फोन लावले तरी फोन लावून सुद्धा येत नाही, म्हणजे किती विशेष आहे। फोनच उचलत नाही, पहिला मुद्दा तर फोनच उचलत नाही, एखादी उचलला आता येतच नाही। आजारीच सांगतात की वाई महिन्यातून दोन वेळेस येतात, फोन लावला तर आता मी आजारीच आहे। मग रजा त्यांची तिथं असते का? बरं पाणी पडेल आता बिडो साहेबांना विचारावं लागेल, नाही तर मग डायरेक्ट आता शिव साहेबाकडे तक्रार करावी लागेल की नेहमी करतात यांचं असं गैरहजर सुरूच आहे। गावाचे पोलीस पाटील हजर आहे, सदस्य हजर आहे, गावातील ग्रामस्थ हजर आहे, यांच्या समक्ष सांगतोय मी। एकंदात नाही सांगत की कमीत कमी शिवरायाचा मान राखा तुम्ही। आज गरज आहे त्यांची, मग शासकीय पूजा आहे। गडकरीची विनंती करतो की शिवरायाचा असा अपमान करायला नको या शासनाने याच्यावर कट होतो, आणि शासनानं मी सांगतो बिडो साहेबांना सांगतो शिवसाहेबांना सांगतो की यांच्यावरती कठोर कारवाई करा। गावात तुम्ही तपास करा की महिन्यातून दोनच वेळेस येतात, पूर्ण हजर राहत नाही। हे त्यांचं मुख्यालय आहे, मुख्यालय सुद्धा हजर राहत नाही, हे किती विशेष आहे। बिडो साहेबांना सांगतो आमचे भाऊ आहे गिरीश भाऊ, गिरीश भाऊ ना तुम्ही हात जोडून सांगतो की अशा लोकांमुळे तुम्हाला खूप त्रास होईल, ते खूप त्रास होईल। तुम्हाला विचारणा होईल की हा मनुष्य किती त्रास देतो, किती लोकांना उडवाउडीची उत्तरं देतो।
गिरीश भाऊ तुम्हाला हात जोडून विनंती करतो की अशा लोकांकडे लक्ष द्या, नाहीतर योग्यशीर कारवाई काही झाली तर आम्हाला आनंद वाटेल. आमचं गाव तुमच्या पाठीमागे 100% आहे, पण अशा लोकांमुळे आता काय होईल सांगता येत नाही. लक्ष द्या बर. मला आठवतो मी 2 शब्द वेळे आकडे आणि शिवरायांना सांगतो किंवा यातून जन्माला अशा लोकांना धडा शिकवा. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.